सर कोणाचा फोन आला होता, कट झाले. म्हणजे पाटला करतोस माझा का चोरासारखी पाळत ठेवतोस माझ्यावर? तुम्ही त्या गावात काही दिसत नाही आणि या आधी तुम्हाला कुठे पाळल्याचं पण आठवत नाही. आठवे वाचवण्यासाठी तू आहेस की सोबतीला. ओ सॉरी सॉरी सॉरी,
म्हणजे माझी वाट पाहत तू इथेच बसून होतास नाही का? पण म्हणते तुला शाळेमध्ये इथे भीती नाही काय वाटत? काय तो म्हणे ह्या झाडावर म्हणे संबंध राहतो नाव घेऊ नकोस त्याच का? म्हणजे म्हणजे खरंच संबंध राहतो त्या झाडावर मूर्ख पोरा, नाव घेऊन त्याची शक्ती वाढवू नकोस, स्वतःच्या पणाला स्वतःच्या तोंडाने आमंत्रण देऊ नकोस. तू ना अगदी त्या गावातल्या सदा भक्तासारखंच बोलायला लागलास बघ, आणि तोही ना अंगात आल्यावर असंच काहीतरी भूत प्रेत संबंध असंच काहीतरी बडबडत असतो बघ. म्हणजे तू मानतेस तर नाहीस ना? नाही म्हणजे तरी म्हटलं की एवढ्या रात्रीचा हा म्हणता इथे कशाला मरायला आला असेल. बरं ठीक आहे, तुमचं खरं काय काम ते रात्रीत असतं ना? काय ते तुमचं स्मशानात पूजा पिंजा चारणं मारणं? म्हातारे तुला एक विचारू का, म्हणजे भूत खरंच असते काय? अरे नाही म्हणजे तू मानतेच आहेस ना, एवढा तरी एक्सप्रेस असेलच ना तुला. मी मानतेच नाही. काय मांत्रिक नाही? मग काय चुकून अडकून पडला असे येते का? चालला बोलवलं म्हणून आलास? वाट चुकायला प्रवासात असं लागत. मी तरी वेळेच आहे, शेकडो वर्षापासून काय काय म्हणता तुझ या झाडा येऊ शंभर दोनशे पाचशे मग काय हजार? यार नाही जास्त. ओ माय गॉड, म्हणजे मला देवदर्शन झाले. वा क्या बात आहे. ऐक हो लोकांनो, या पांडुरंग विठ्ठलाला एक मध्यरात्री या वडाच्या झाडाखाली साक्षात पांडुरंगाने भेट दिली हो. का पुरे झाली? अरे खरंच खरंच मला देवदर्शन झाल्यासारखं फील होत आहे. नका ठाऊक रे देवाबद्दल फार नाही, पण ते म्हणतात ना की तो अनादि अनंत आहे वगैरे तुझ्यासारखा. घडेल तुला सार वेळ आली की म्हणतात ना, वेळे आधी कुणाला काही कळत नाही आणि मिळतही नाही. छान बोलतोस तू, अगदी देवळातल्या त्या पुजाऱ्यासारखंच गोड वाटत बघ. काय काय त्या देवळातल्या सारखं प्रवचन करू म्हणतोस? काय म्हणताय? अरे मी तुझी एवढी प्रशंसा करतोय आणि तू गप्पा मार बसण्याची ही वेळ नाही. एक एक क्षण महत्वाचा आहे. वेळ निघून गेली ती बसवाव्याशिवाय काही संधी लागत नाही. म्हणताय अरे तू कशाला टेन्शन घेत असते? अरे माझं काय काम ते मी करणारच. चार चौकात पैर उचलली ती काय उगाच? अरे दाखवून देतो बेटांना की हा पांडुरंग विनाव्या काय हिमतीचा माणूस आहे. अरे नुसतं तोंडादेखत गोड बोलणार नाही येतो. उद्या सकाळी जेव्हा या झाडाच्या बुंद्याला खेळा टोपलेला पाहतील ना, तेव्हा बघ कसं चेहरे होतील साऱ्याचे. छान ना भीती दाखवतात लेखाची. कशाची? तर या झाडाची भीती. अरे दिवसा काय रात्री काय, झाड तर झाडच असणार ना. आता मुळात भीती ही या झाडाची नाही, मुळात भीती आहे अंधाराची. ही अंधाराला घाबरतात ते लोक. मी काय नाही वाटत अंधाराची माताऱ्या त्याची ना त्याची गंमत आहे बघ. अंधार म्हणजे काय असते? अरे प्रकाशाची अनुपस्थिती म्हणजे अंधार. प्रकाशात वस्तू डोळ्यांना स्पष्टपणे दिसतात आणि अंधारात त्या झाकल्या जातात. यावर तुकाचा धनी आहे.
या सणाबद्दल खरंच ऐकलं नाही सर, म्हणजे ऐकलं ना लहानपणापासून ऐकतच आलो तेव्हा वाटायची भीती, पण जसा जसा मोठा होत गेलो चार पुस्तके वाचली गणित आणि विज्ञानाची ओळख झाली तेव्हा कळलं की या सर्व अंधश्रद्धा आहे, याला शास्त्रीय कारण नाही. काय ते बरे कुणी म्हणतं अमावस्येच्या दिवशी या झाडामध्ये भूताची यात्रा होते, कोणी म्हणतं रात्री बे रात्री इथे दिवे नसतात, कोणी म्हणत या झाडावर संबंध राहत. अशा काही घटना घडल्या दुरो पुढे येऊ नकोस, माझा आदेश आहे माघारी फिर, पुढे येऊ नकोस.